टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. भैया नमस्कार. मी ते पुण्यातून बोलतोय, मला पोलिसांनी अडवले ते सोडून झाले. काय काय पोलिसांनी अडवले इथं सोडून झाले ते. बर, कशाबद्दल अडवलीत बाळा तुला? लायसन नसल्यामुळे. बर, कुठला आहे तू? मी सांगलीच आहे. सांगलीचं. पुण्यात काय करतोय? का इथे काम करतोय, मी एनडीएचं प्रिपरेशन करतोय. बर, ते पार्सल द्यायला चाललेलो इथं जवळच चौकात, त्यांनी अडवले तिथे. बर, नाव काय तुझं पूर्ण? माझं नाव का रोहन पाटील. रोहन पाटील. बर, कशामुळे अडवली तुला? लायसन नसल्यामुळे. वय किती आहे तुझं? आता 18 लागणार मला. बर, असं आहे का? गाडी कोणाची आहे? सरांची आहे, मी दुकानात त्यांच्या काम करतो ना त्यांची. सरांचं नाव काय? सरांच कोठारी. कोठारी. कुठला आहे कोठारी? हा कोठारी. कुठला आहे? हा काय म्हणाला? कोठारी. हा मालक तुझा कुठला आहे? इथले पुण्यातले आहेत ना. बर, मग किती दिवस झालं कंपनीमध्ये काम करतोय तू तिथल्या? मी दुकानात काम करतोय 2 महिने झाले. दुकानात करतोय कंपनी मध्ये करतोय? दुकानात. दुकानात. बर, पेमेंट किती आहे? 12,000. बर, 12,000. राहणं खाणं सगळं त्यांच्याकडं? नाही नाही, माझं मी बघतोय. मग गाडी येते का ड्रायव्हिंग तुला? हा हो गाडी येते ना. एकटं होतो का दोघं तुम्ही? एकटेच आहे. नाही मग बाळा तुला कळत नाही का, लायसन तर आपल्याकडे नाही. पोलीस काही चुकीचं काम करतात का? नाही, त्यांचं काम त्यांनी करत असतात. तुला मदत करतो मी त्याच्याबद्दल नाही, पण तुला कशाबद्दल बोलतोय माहितीये का? ऐकून घे. हो माझं चुकलंय, बरोबर आहे दादा भैया. आपण चुकतो ना, तर गोडीत बोलायचं. गोडीत बोलून बघितलं का तू? बोललो ना मी त्यांना, पण ते जास्तच मागतात पैसे. किती? 2,000 मागतात. माझ्याकडे आता तेवढे पण नाहीत. मी आता म्हणजे लायसन नाही म्हणून दंड म्हणतोय का? बर, कुठे पुण्यामध्ये कुठे? इथं मंडई पशी. मंडई. हा अच्छा, तिकडे कुठे चाललो होतो तू? मी ते पार्सल द्यायला चाललेलो स्वारगेट पशी. स्वारगेट. त्याच कामाला चाललं का दुसऱ्या कामाला चाललं? नाही आता माझ्याकडे पार्सल आहे, त्यांच्याकडे काढून पण घेतलं गाडीतन पार्सल. त्यांनी पार्सल काढून घेतलं का? मी घेतलं काढून पार्सल. ते महत्वाचं पार्सल आहे होते, द्यायचा इथं औषधं द्यायची आहे ती. काय औषध? काय औषध आहे? त्यात म्हणजे आयुर्वेदिक औषध आहे. बर, कशाचं? आपलं आयुर्वेदिक, आपलं आग म्हणजे आंग ते दुखते पावडर ते नाही. बर, कोणाला घेऊन चाललं होतं ते? काय म्हणाला? कोणाला द्यायला चाललं होतं? तिथं ते एक ह्याचं दुकान आहे, त्यांना द्यायला चाललेलो. एक दुकान आहे आपलं, म्हणजे ते दुकानातून पार्सल जे घेतात ना, कस्टमरला ऑनलाईन डिलिव्हरी करायला चाललेलो मी तिथे. बर, म्हणजे तुमच्या दुकानामधून तुम्ही पार्सल करता हो का? हा दुकान म्हणजे तुझ्या ज्या ठिकाणी मालकाचं काम करतो ते आयुर्वेदिक दुकान त्यांचं का? हा आयुर्वेदिक आहे. अच्छा, सगळे प्रोडक्ट भेटतात त्यांच्याकडे. हा मग ते दुकानात पार्सल पण सुविधा? हा मग पार्सल सुविधा आहे म्हणल्यावर तुझ्या मालकाला माहित नाही का पार्सल सुविधा कशा असते काय नाही? हा ज्या ड्रायव्हरकर लायसन नाही त्यांच्या हातात गाडी देतात का तुझं मालक? नाही. मग कसं काय तुझं ड्रायव्हर खरं बोलतोय का चुकीचं बोलतोय मला कळणार ना तुझं? मी खरंच बोलतोय, आता मी खोटं बोलत नाही भैया. मी मग मालक तुझं असं कसं काय चुकीचं काम करतील रे? तुझ्याकडे लायसन नाही म्हणलं तुझ्याकडे कसं गाडी देतील त्यांनी? ह्याच्या अगोदर तसं केलंय का तू? चालवलेली ना गाडी याच्या अगोदर पण. ह्याच्या अगोदर पार्सल दिले का तू? हा दिलते ना. किती वेळेस? 2-3 वेळा दिलते. 2-3 वेळेस. तुला सोडून दुसरे काम करायचे तिथे? हो आहेत ना. त्यांचं पण वयन तेवढंच का जास्त आहे? नाही नाही जास्त आहे, माझ्यापेक्षा मोठे आहेत. लायसन त्यांच्याकडे आहे? आहे. बरं, ऐकून घ्या, असं नाही करायचं. काय दंड बसले तर तुझं काय मालक देतो का तू देतो स्वतः? आता मला द्यायला लागणार. मग मालक काय म्हणतोय? मालक म्हणतोय आता काय म्हणतोय आता? मालकाला कळवलं नाही का तुम्ही? कळवलं ना मालकांना. काय म्हणतात? त्यांनी म्हणतात गाडी काही सोडू नको तिथं, काय तर करून ये. गाडी काही सोडू नको काय बी करून ये. मग माझी किडनी विकतो म्हणाल साहेब? माझी किडनी काढून विकतो आणि पैसे पैसे पोलिसांना देतो म्हणायचं. कसलं तुझं मालक रे? हा असं कोण बोलेल का तुझं कोणी मालक तुला? नाहीच की. मग असं काय बाळा? हा तू काय बोललो नाही का तुझ्या मालकाला? सर बोललो ना सर, आता काय करायचं मी काय करू म्हणले. 12,000 तुला पेमेंट आहे. किती घंटे काम करतो तिथे तू? मी 10-10 घंटे. राहणं खाणं त्यांच्याकडे का तुझं? नाही नाही माझ्याकडे. मग काय प्रोडक्ट त्याच्यामध्ये? हा अभ्यास पण करतोय इथं दुसरा. अभ्यास पण करतोय एनडीएचा का? आई वडील काय करतात? आई वडील शेती. शेती. कुठे? सांगलीला. सांगलीला. सांगली जिल्ह्यामध्ये कुठे? हा सांगली जिल्ह्यामध्ये कुठे? सांगलीतच आहे, कवठे मंगळ तिकडे. कवठे मंगळामध्ये का? अच्छा असं काय दादा, आपले आई वडील शेतकरी, आपण काय काम करतो, तुझं मालक तसलं असं कुठं त्याला कुठल्या भाषेमध्ये बोलवतो तुला आता मी? तुझं तू काय पण कर आणि गाडी सोडून आण म्हणते का? हा
काय चुकीचं काम आहे? मग आता काय करू, तुझं मालक तसं करतोय, तुझी काय इच्छा आहे? काय करायचं सांगा ना, आता ते पण सोडून झाले, माझ्याकडे एक पैसे पण नाही. मग तुला काय इच्छा आहे, तुला तसे सहकार्य करू तुला मी. काय तर त्यांना सांगून जरा बोलला तर बरोबर. आता तुला आता मी मदत करीन, नंतर ना आणखी किती वेळेस मदत मागणार तू? असं चुकीचं काम करत फिरणार का? एकदाच लास्ट परत तो पुन्हा नाही भैया. मी मदत करतो पण काय माहितीये का, पोलीस डिपार्टमेंट त्यांनी कायद्याने काम करतात त्यांचे, पण एवढ्यात लक्ष ठेव की मी जे काय बोलतोय. तुझं मालक सुद्धा तुला सहकार्य करत नाही म्हणलं, हे कुठली गोष्ट आहे? हा, तुझ्याकडे लायसन नाही तर तुझ्याकडे गाडी कसं देऊ शकते ते? चुकीचं आहे ना, तुला वाटते का नाही चुकी? तू 18 वय चालवतोस आता. कुठल्या कॉलेजला तू एनडीएम दिली? एनडीएम प्रॅक्टिकल पायोनियर अकॅडमीला. पायोनियर अकॅडमी, अच्छा. ते डोनेशन किती घेतलं? कुठे डोनेशन? 60,000 भरलंय का? हो. कोण भरलंय? आजोबांनी. आजोबा, अच्छा. आजोबा आहेत का तुझे? हो आहेत. शेती वगैरे आहेत असेल? हा. किती एकर? 10-15 एकर आहे. बर बर मित्रा, ऐकून घे, शेती आहे ना, आई वडील आपले आजोबा कष्ट करतात, शेतकरी विचार कर, असं नाही करायचं. त्या ठिकाणी तू काम करतोय ना, त्या मालकाला पण सांगायचं, सर माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन नाही, मी कसं जाऊ शकतो, तसं बोलायचं त्यांना. तू कशाला गेलो मग तू? हो आता कोण नव्हतं म्हणून मला पाठवलं त्यांनी, चुकलं तर भैया मला तेवढं काय तर मदत करणार. बर बर ठीक आहे. देते ना, कोण येते हॉलदार, कोण दे? ट्रॉफी पोलीस आहे, कोण येते? हा आहेत ना ट्रॉफी पोलीस. देते एक मिनिट सर. सर असं नाही करत सध्या. काम करते मी, काय करणार नाही. देत ना, दे बोलतो दे. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप. हा, सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य, इतर पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय. कुठून बोलताय? सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष, पूर्ण सोशल मीडियाचं काम करतोय, ह्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय सर मी. हा. कोण बोलतोय सर आपण? पोलीस बोलतोय. हा, पोलीस बोलतोय. आपलं नाव सर? पोलीस बोलतोय माहितीये मला आपलं नाव. एक काम करा तुम्ही. हा, कोण आहे? काय म्हणतोय तो? अल्पवयीनचा मालिक आहे. काय काय? अल्पवयीनचा मालिक आहे, काहीतरी म्हणाले तो. अल्पवयीन काहीतरी म्हणाले ते, अल्पवयीनचा मालिक आहे काहीतरी म्हणाले. अल्पवयीन म्हणजे? अल्पवयीन असं काहीतरी मालिक आहे म्हणजे, अल्पवयीन म्हणजे आता. मग तेच ना, तू अल्पवयीन रे, तू तुला म्हणते, तुला तू अल्पवयीन आहेस ना, तुझे तर लायसन पण नाही, तुझं त्यामध्ये भरत नाही तुझं. दे त्यांना, त्यांना थोडस 2 मिनिट बोलावून सांगतो मी. ते आहे का दुसरं, त्याच्यासोबत कोणी दुसरं येत आणखीन? बोलून झाले त्यांनी. त्याच्यासोबत दुसरं कोण आहेत का? दुसरं कोण नाही, एकटेच आहेत. दे त्यांना, ते थोडस बोलावून सांगतो. काय करणार नाहीत ना त्यांनी मला? काय नाही करत, ठेवते त्यांनी. दे त्यांना, ते काय करत तुम्ही? सर सर बोला ना जरा. नाहीत बोलत म्हणजे. अरे एक मिनिट, त्यांच्यासमोर स्पीकर ऑन कर, जा तिथे. हॅलो सर, हॅलो हॅलो. ए वळा, ऐकतात का तिने? ऐकतात का तिने? हो ऐकतात ना. हॅलो सर, त्यांना मदत करा. हॅलो, कुठे गेले? गेले कुठे गेले? दुसरीकडे गेले. दुसरीकडे म्हणजे कुठे गेले? पलीकडच्या बाजूला गेले, रोडच्या अलीकडे होतो ना, पलीकडे गेले. म्हणजे तिची बोलायची इच्छा नाही का? अच्छा, म्हणजे 2,000 रुपये देत म्हणते का तुला? बर, आता 2,000 रुपये दे म्हणतात ना, तर काय तिचं म्हणजे घमंड बघ त्यांच्यामध्ये. तर काय चुकलास तू ना, तुझ्याकडे चूक आहे म्हणून तू तेवढं घमंड करायला तिने. आता मी एक माझ्या माणुसकीने तुला मदत करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते समोरची व्यक्ती ते ऐकण्यात तयार नाही. दे आणखी एकदा दे त्यांच्या समोरच. राहू दे भैया, राहू दे, मी बघतो आता काय त्यांना काय तर करून देतो. मग आता काय कर, ऐकून घे, तू एक सांगतो. हॅलो, हा बोला ना. तुझ्याकडे पैसे किती आता? माझ्याकडे काय नाही, आता तुझ्या मित्र वगैरे कंपनी कोण आहेत, तुझ्या मालकाला फोन कर. एखादा 500 रुपये मागव तुझ्याकडून, त्यांना तू समजून सांग जे तुझी खरी रियालिटी, तुझी मला जे सांगितलं ना ते खरी रियालिटी त्यांना सांग. कोणाला? कोणाला? पोलिसांना. त्या पोलिसांना सांग खरं रियालिटी, सांग असं मी काम करतो, इथे एनडीचं माझं प्रॅक्टिस आहे, माझा पूर्ण अभ्यास चालू आहे. मला काही सांगू नको म्हणतात, तू 2,000 रुपये आणून दे. नाही मग माझ्याकडे पूर्ण खरं रियालिटी सांग म्हणतो ना, ऐकून की मी जे काय बोलतो ऐकून घे दादा. पोलीस असतात ना, त्यांनी स्टंट मारतात. आता आमचे मी परिचय सांगितलं तरी बी त्यांनी स्टंट मारले, बरोबर. खरी रियालिटी जी फेस टू फेस भेटल्यानंतर कळणार, बरोबर. आता मी जे बोलतोय ऐकून घे.
त्यांना शांतपणे संयम तू गोळीत त्यांना बोल आणि तुझ्या मालकाला फोन कर, 500 रुपये मागून घे, सांगायची पूर्ण खरं रियालिटी सांगितल्यानंतर नाही हो कसं आहे माझ्याकडे एवढं नाही म्हणत एका माझ्या मित्राकडून मागून घेतलंय म्हणायचं, ह्या ठिकाणी आलो तर माझा मालक सुद्धा मला सकाळी करा मदत करत नाही म्हणायचं, गोडीत बोल आणि गोडीत मिटवण्याचा प्रयत्न कर, ठीक आहे? थँक्यू.